हद है, बस हिंदुस्तान की है पर मैसेज फारसी में लिखा है, कैसे समझेंगे लोग? फारसी में नहीं, हिंदी में लिखा है। आपको समझ आ रहा है? बिल्कुल समझ आ रहा है। कोरोना से जंग अभी जारी है, मास्क ठीक से पहनना सबकी जिम्मेदारी है। मास्क सही से पहने और दूसरों को भी सिखाए। नमस्कार, मैं गौरी, मी उभी आहे जळगावच्या टावर चौक एरिया मध्ये। तुम्हाला माहिती आहे की कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, पण जळगावचे जे नागरिक आहे ते मास्क लावत नाही आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या नागरिकांनी मास्क लावलेला नाही आहे त्याचा इथं पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। ज्यांनी मास्क लावलेला नाही त्या नागरिकांना समजावून सांगावं लागत आहे की मास्क त्यांच्यासाठी का गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सचा आपल्याला वापर करायचा आहे कोरोनापासून बचाव करण्यासाठी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे नागरिक होते। सर, तुम्हाला माहिती मास्क का लावायचा आहे आपल्याला? हो मॅडम, आम्हाला माहिती आहे मास्क कशाला लावायचा आहे। सर, तुमच्या सोबत लहान मुलगा पण आहे, तुम्ही तिघांनी सुद्धा मास्क लावलेला नाही आहे? हा, मी लावलेला होता मास्क, आमचं गाडी चालू होतं त्याच्यामुळे ओढला गेला आमचा मास्क खाली। हा, ते ओढला गेला सर, ठीक आहे, पण मास्क आपल्यासाठी किती गरजेचा आहे? हो माहिती आहे, फार इम्पॉर्टंट। कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे सर। हो, आपल्या सोबत अजून एक इथं जोडलेले आहे। सर, तुम्ही मास्क का नाही लावलाय? सर, तुम्ही मास्क का नाही लावलाय? बरोबर, खरी गोष्ट। या ठिकाणी नागरिक आहे यांना पोलिसांना समजावून सांगावं लागत आहे की मास्क त्यांच्यासाठी का गरजेचा आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस बंदोबस्त केलेला आहे। सर, तुम्ही मास्क का नव्हता लावलेला? आता घरून निघालो त्यामुळे वकिलाकडे जायचं म्हणून। सर, आपण घाईत असतो पण कोरोनाची दुसरी लाट येण्याची सुद्धा शक्यता आहे। नागरिक या ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीये, त्यांना असं वाटतं की त्यांना घाईत आहे, ते घाईत निघाले, मास्क घरी विसरले असे कारण देत आहेत। माझ्यासोबत आहे पिल तायडे सर, मी त्यांना विचारते की सर, आज या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे की नागरिक मास्क लावत नाही, तर तुम्ही काय सांगाल आणि या बंदोबस्तात काय आहे? मास्क तर मॅडम प्रत्येकाने लावायला पाहिजे। दिल्लीची परिस्थिती आता सध्या एकदम खराब झालेली आहे, तर त्या धर्तीवर जळगावकरांनी बी सुधारायला पाहिजे आणि ते प्रत्येकाने मास्क लावायला पाहिजे। पुढचा जर आपल्याला आजार टाळायचा असेल किंवा संक्रमण टाळायचं असेल लहान मुलांना म्हणा, लेडीजला म्हणा, मुलांना वाटतं, त्यात तर मास्क फार गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने लावायलाच पाहिजे। आणि आमची पण तीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने आम्ही आरोग्य म्हणजे त्यांनी मास्क लावायला पाहिजे, कारण की होतरी म्हणाल की हा मी पुढे वापरील मास्क, हे आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही। प्रत्येकाने मास्क, नागरिकांनी मास्क लावायला पाहिजे। माझ्यासोबत मॅडम सुद्धा आहे, मी मॅडमांना विचारू इच्छिते, आरोग्यासाठी त्यांना सांगताय की मास्क लावा, पण नागरिकांची प्रतिक्रिया एकदम वेगळीच आहे की मी मास्क घरी विसरलोय, मास्क लावल्यावर मला बोलता येत नाही, मला गाडी चालवता येत नाही, तर याला तुम्ही कसे सामोरे जात आहेत? मॅडम, आम्ही प्रत्येक लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही कंपल्सरी मास्क यूज करा। त्याचा लोक वेगळा अर्थ घेतात की तुम्ही आमच्यावर दादागिरी करतात, आम्हाला लावायचं नाही आहे, किंवा आम्ही तंबाखू खातो त्या गोष्टींसाठी आम्ही मास्क लावू शकत नाही, म्हणजे लिटरली एकदम छोटे छोटे कारणं ते सांगत असतात। आणि आम्ही मास्कसाठी त्यांना थांबवायला गेलो तर ते आमच्याशी भांडणं करतात की आम्हाला नाही लावायचं आहे मास्क वगैरे। तर त्यांनी कृपया करून त्यांनी सगळ्यांनी मास्क लावलं पाहिजे। आणि मॅम, तुम्ही फाईन सुद्धा करतायत, तो कशामुळे फाईन करतायत? आम्ही त्यांना मास्कचाच फाईन करतोय आणि लायसन वगैरे चेकिंग चालू आहे आमची। जळगाव जिल्ह्यामध्ये जे नागरिक मास्क लावत नाही आहे त्यांना आता फाईन सुद्धा बसायला लागलेला आहे। नागरिकांना फक्त एकच विनंती आहे की मास्क लावायचा आहे तो पोलिसांसाठी नाही, मीडियासाठी नाही, तर स्वतःच्या आरोग्यासाठी आपल्याला मास्क लावायचा आहे, सोशल डिस्टन्सचा आपल्याला वापर करायचा आहे। तुम्ही बघू शकता जळगावचे नागरिक आहे इथं विदाऊट मास्क फिरत आहे, स्वतःच्या जीवाची काळजी न करता। जिथं त्यांना दिसतंय की पोलीस त्यांना थांबवत आहेत, मीडियाचा कॅमेरा आणि बूम दिसतोय त्यांना, तेव्हा ते मास्क काढून लावत आहेत। तरी सुद्धा या ठिकाणी भरपूर नागरिक असं आहे ज्यांना दंड झालेला आहे आणि अजून सुद्धा भरपूर नागरिक येणार आहे ज्यांना दंड होईल सुद्धा। सोबतच इंडिया अब तक न्यूजकडनं सुद्धा हेच आवाहन करेल की मास्क आपल्याला आपल्या सुरक्षिततेसाठीच वापरायचं आहे, कोरोनाची दुसरी लाट यायला नको याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे। नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी पोलीस निरीक्षक रस्त्यावर उतरलेले आहे। तर कोरोनाची दुसरी लाट येणार नाही याची काळजी जर नागरिकांनी घेतली तर खरंच कोरोना हा आटोक्यात येऊ शकतो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खान्डे सेंटर